नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा एक टॉपिक। तर मित्रांनो, आरोग्य विभाग गट क आणि गट ड साठी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आणि फॉर्म अजूनही भरणे चालू आहे मित्रांनो। तर ज्यांनी भरले नसतील त्यांनी लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे। 20 आणि 22 या ठिकाणी शेवटची तारीख आहे मित्रांनो। तर त्या अगोदर तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी विविध प्रकारच्या वॅकन्सीज आता निघत आहे मित्रांनो आरोग्य विभागासाठी। याचा फायदा तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा, कारण आता गट क आणि गट डचे या ठिकाणी एक्झाम होणार आहे। त्यानंतर ZP ची देखील या ठिकाणी नवीन नवीन नोटिफिकेशन त्या साईटवर येत आहेत। लवकरच डेट देखील डिक्लेअर होणार आहे। त्यासाठी जे आहे तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो। त्यासाठी आपण काही टेस्ट सिरीज चालू केलेले आहे। तर या अगोदर पण आपण एक पार्ट अपलोड केलेला होता, त्यामध्ये आपण नाम आता मराठी व्याकरणाची ही सिरीज चालू आहे मित्रांनो। यामध्ये वेगवेगळ्या सिरीज येतील तुम्हाला, अंकगणित बुद्धिमत्ता असेल किंवा इंग्लिश ग्रामर असेल, मराठी व्याकरण असेल, तर या सर्व प्रकारच्या टेस्ट सिरीज या ठिकाणी आपल्याला येणार आहे। तर त्यासाठी आपला आजचा दुसरा भाग आहे, यामध्ये आपण मागच्या भागात नाम जे आहे नामाबद्दल सर्व जे नामाचे प्रकार आहेत त्याबद्दल कसे प्रश्न विचारले जातात ते सर्व प्रश्न परीक्षेतले आपण घेतलेले आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अगोदर तो व्हिडिओ बघायचा आहे। आपण स्टेप बाय स्टेप एक एक घेणार आहोत। तर आज आपण बघणार आहोत सर्व नाम। या ठिकाणी आज आपण काय बघणार आहोत, सर्व नाम, सर्व नामाचे प्रकार आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यावर विचारले जाणारे प्रश्न आहेत, त्यामध्ये सर्व तुमचा संपूर्ण टॉपिक्सच त्या ठिकाणी कवर होणार आहे। तर कोणता, सर्वनामाबद्दल। तर या ठिकाणी आपण बघणार आहोत आजचा आपला महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे मित्रांनो। तर आजचा आपला महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे की सर्वनामाचे एकूण टिंबटिंब प्रकार पडतात। तर सर्वनामाचे एकूण टिंबटिंब या ठिकाणी प्रकार पडतात। तर सर्वनामाचे मुख्य किती प्रकार पडतात मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक 1 बघा 6। सर्वनामाचे एकूण किती प्रकार पडतात, 6 प्रकार पडतात। कोणकोणते ते पण मी तुम्हाला सांगतो। पुरुषवाचक सर्वनाम आहे, दर्शक सर्वनाम आहे, संबंधी सर्वनाम आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे, सामान्य किंवा त्यालाच आपण अनिश्चित सर्वनाम म्हणत असतो, आणि आत्मवाचक सर्वनाम। असे सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार या ठिकाणी पडताना आपल्याला दिसतात। पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 2 बघा। बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी जी सर्वनाम वापरतो ती टिंबटिंब पुरुषवाचक असतात। जर एखादी व्यक्ती बोलत असेल मित्रांनो, तर त्याचं जे नाव असेल, जर तो एखादा व्यक्ती बोलत असेल मित्रांनो, तर त्याच्या स्वतःचं जे नाव असतं त्या नामाऐवजी जे आहे ते काही शब्द वापरतो। जसं की मी, आम्ही, आपण, मी, आपण, स्वतः, तर असे जे शब्द तो वापरत असतो त्या स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी त्याला आपण काय म्हणत असतो, तर त्याला आपण म्हणत असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 3 बघा। पुरुषवाचक सर्वनामाचे टिंबटिंब प्रकार पडतात। तर पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात मित्रांनो, तर पुरुषवाचक सर्वनामाचे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बघा 3 प्रकार पडतात। तर 3 प्रकार कोणकोणते आहेत बघा, आपण फास्ट बघून घेऊ। पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय आहे, एक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी त्याचा प्रकार आहे। प्रथम पुरुषवाचक म्हणजे काय, आत्ताच आपण तो प्रश्नवरती पाहिला, जो व्यक्ती स्वतःबद्दल बोलतो आहे बोलतो त्याच्या नावाऐवजी मी किंवा आपण असे शब्द वापरतो आहे त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं या ठिकाणी म्हणत असतो। पुढे आहे की दुसरा आहे या ठिकाणी द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम। द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय आहे की जसं एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तीसोबत, म्हणजे दोन व्यक्ती जर बोलत आहेत, तर तो हा पहिला व्यक्ती जो आहे समोरच्याच्या नावाऐवजी आपण, तुम्ही, तू असे जे शब्द वापरत असतो, तर असे शब्द ज्यावेळेस असतात त्याला आपण काय म्हणत असतो, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम। आणि एक तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे तिसरा प्रकार, की त्यामध्ये काय होतं, जसं दोन व्यक्ती बोलत आहे पण ते तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत आहे। जसं आपण दोन जण बोलत आहोत आणि तिसऱ्या व्यक्तीबद्दल जर आपण बोलत असू, तर तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना आपण काही जे आहे ते शब्द वापरत असतो, जसं की तो खूप आगाऊ आहे, ती खूप हुशार आहे, ते खूप श्रीमंत आहे, तर अशा प्रकारचे जे आपण बोलत असतो, म्हणजे त्यांच्याबद्दल बोलतो आपण, तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो आहे म्हणून तृतीय। तर दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असू पण त्याचं नाव नसेल घेत तर द्वितीय, आणि स्वतःबद्दल असेल तर प्रथमच असतो आपण म्हणून। तर असे अगदी सोपे प्रकार आहेत। पुढील प्रश्न आहे बघा, मराठीत एकूण टिंबटिंब सर्वनामे आहेत। तर बघा मित्रांनो, सर्वनामाचे आपण प्रकार पाहिलेले होते, तर आता मराठीत विचारलेलं आहे आपल्याला। तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे की मराठीत एकूण टिंबटिंब सर्वनामे आहेत। तर मराठीत जर विचारलं मित्रांनो, लक्षात ठेवा, तर मराठीत एकूण मूळ 9 जे आहेत सर्वनामं आहेत। सर्वनामं जे वापरले जातात ते मूळ 9 आहेत, 9। तर 9 कोणकोणते आहेत बघा, एक आहे मी, त्यानंतर दुसरं आहे तू,
त्यानंतर तिसरा आहे तो, त्यानंतर चौथा आहे बघा हा जो, त्यानंतर आहे बघा कोण, त्यानंतर आहे आपलं काय, त्यानंतर आहे आपण आणि त्यानंतर आहे स्वतः शेवटचं. तर अशा प्रकारचे नऊ मूळ सर्वनाम जे आहेत त्या ठिकाणी मराठीत आहेत. तर मराठीत विचारलं तर हे लक्षात ठेवायचं आहे. सर्वनामांना टिंबटिंब नामे असेही म्हटलं जातं. तर या ठिकाणी सर्वनाम जे आहेत ते याला आपण सर्वनामांना काय म्हणत असतो, तर हे कोणते नामे असतात बघा. तर ऑप्शन क्रमांक एक बघा प्रतिनामे. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक, तर ज्याच्याबद्दल बोलायचे आणि लिहायचे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना टिंबटिंब सर्वनामे म्हणतात. तर ज्याच्याबद्दल बोलायचे आणि लिहायचे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना आपण काय म्हणत असतो या ठिकाणी. तर ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे किंवा लिहायचं आहे त्याचा उल्लेख करताना जे सर्वनाम वापरतो त्याला आपण काय म्हणत असतो, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. तर या ठिकाणी कोणतं आहे बघा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, सॉरी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम हे येईल, कारण तिसऱ्याबद्दल आपण बोलणार आहोत किंवा लिहिणार आहोत. पुढील प्रश्न आपण बघणार आहोत बघा. तर या ठिकाणी तुमचा नाम हा टॉपिक्स मागच्या व्हिडिओमध्ये क्लिअर झालेला असेल मित्रांनो. आता सर्वनाम आहे या व्हिडिओमध्ये, सर्व प्रकारचे प्रश्न त्यामध्ये कव्हर होऊन जातील, म्हणजे हा देखील एक टॉपिक तुमच्या या ठिकाणी कव्हर होणार आहे. तशाच प्रकारे वेगवेगळे टॉपिक्स आपण कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो, गट क आणि गट ड विभागाशी येणार आहे आणि आपण तांत्रिक प्रश्नाची देखील सिरीज चालू करणार आहोत. तर या सर्व प्रश्न जे असतील मित्रांनो, मराठीत जरी तुमचे तांत्रिक प्रश्न आपण घेतले तरी जे प्रश्न असणार आहेत ते प्रश्न सेम असतात, फक्त ते इंग्लिशमधून असतात. तर फक्त तो प्रश्न आपल्याला समजायचा आहे, ते इंग्लिशमधून प्रश्न असतात, बाकी दुसरं काही नाही. तर या प्रकारे जे प्रश्न आपण घेणार आहोत तुमचे तांत्रिक प्रश्न, हे सर्व तुम्हाला अतिशय महत्त्वाचे असेल आणि कुठलं अपडेट जरी आलं असेल ते देखील आपलं चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचतं. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर पुढचा प्रश्न बघूया. ती चालाक मुलगी आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर ती चालाक मुलगी आहे यामध्ये कोणतं सर्वनाम आहे बघा. तर आपण जे आहे हे सर्वनाम कोणातरी बद्दल या ठिकाणी वापरत आहोत. तर काय आहे आपण जे सर्वनाम आहे मित्रांनो, तर हे सर्वनाम आपण कोणातरीबद्दल वापरत आहोत म्हणून आपल्याला या ठिकाणी आपला काय येईल, आपल्या प्रश्नाचं आन्सर या ठिकाणी काय येणार आहे बघा. तर आपल्या प्रश्नाचं आन्सर या ठिकाणी येणार आहे बघा दर्शक, कारण दर्शवतो आहेत आपण. तर ती चालाक मुलगी आहे म्हणजे एक आहे दर्शक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तर पुढील प्रश्न आहे बघा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला की जे पेरावे ते उगवते, जे पेरावे ते उगवते या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आता जे आणि ते आहे बघा, जे आणि ते जर आलं तर हे काय असतात, हे संबंध दर्शवणारे असतात, म्हणून हे संबंधी सर्वनाम या ठिकाणी आपल्याला बघायला. तर पुढील प्रश्न आहे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ. प्रश्न क्रमांक नऊ आहे आपला नीज हा शब्द स्वतः या अर्थी टिंबटिंब सर्वनाम म्हणून वापरतात. तर नीज हा शब्द जो आहे हा स्वतः या अर्थी टिंबटिंब सर्वनाम म्हणून वापरला जातो. तर तो कोणता आहे, तर नीज हा जो शब्द आहे आपण हा आत्मवाचक सर्वनाम म्हणून वापरत असतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा बघा. एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला टिंबटिंब सर्वनाम म्हणतात. तर एखाद्या नामाला जो आहे प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला आपण काय म्हणत असतो, तर प्रश्नसूचक शब्द म्हणजे काय आला, प्रश्नार्थक सर्वनाम. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील सर्वनाम कोणते. तर मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील सर्वनाम कोणते आहे. तर कोणतं येईल मग, ऑप्शन क्रमांक दोन बघा. स्वतः म्हणजे मी स्वतः, आपल्या नावाबद्दल हा शब्द वापरलेला आहे. प्रश्न क्रमांक बारा बघा. खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते. तर खालीलपैकी दर्शक सर्वनाम म्हणजे आपण जे दर्शवतो त्याला आपण म्हणत असतो दर्शक सर्वनाम. आता नीज आपण पाहिलं वरती आत्मवाचक आहे, कोण हे जे आहे प्रश्नार्थक आहे, जो तर या ठिकाणी बघा जो हे का आहे हे देखील पुरुषवाचक आहे. त्यानंतर तो, तर आपला ऑप्शन काय येईल, ऑप्शन क्रमांक दोन तो म्हणजे हे काय आहे दर्शक सर्वनाम आहे, तो आगाऊ आहे, तो हुशार आहे, अशा प्रकारे. प्रश्न क्रमांक तेरा बघा.
कोण ही गर्दी अधोरेखित सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. कोण हा शब्द जो आहे या ठिकाणी, आता कोण हा जो शब्द आहे आपण प्रश्नार्थक किंवा प्रश्नवाचक सर्वनामामध्ये देखील वापरत असतो, पण या ठिकाणी ते प्रश्न ज्यामध्ये कोण, आता एक प्रकार आपण पाहिलेला होता सामान्य किंवा अनिश्चित, तर सामान्यालाच अनिश्चित देखील म्हटलं जात होतं. आता अनिश्चित म्हणजे काय, या ठिकाणी निश्चित सांगता येत नाही की हा शब्द कशा संबंधी आलेला आहे. जसं आता कोण हा प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून वापरला जातो, पण यामध्ये कोण हा प्रश्नार्थक नाही, प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसतं का नाही. कोण ही गर्दी म्हणजे कितीही गर्दी आहे बघा, तर असा जो असतो याला आपण सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणत असतो. प्रश्न क्रमांक 14 आहे, खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते, खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते. आता दर्शक म्हणजे दर्शवणारे, तर दर्शवणारा नारे सर्वनाम जे आहे ते खालीलपैकी कोणता असणार आहे, मग बघा हा म्हणजे काय, हा अगव मुलगा आहे, हा हुशार मुलगा आहे म्हणजे दर्शवणारे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 बघा. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी प्रथम पुरुषी सर्वनाम कोणते. प्रथम पुरुषी सर्वनाम कोणते आपण पाहिलेलं आहे वरतीच, आपण आम्ही हे जे सर्वनाम आहे आपण वापरत असतो प्रथम पुरुषी, म्हणजे आपण स्वतःबद्दल आपलं नाव न घेता वापरत असतो, किंवा आम्ही तुमच्या घरी येऊ, आम्ही आपले आभारी आहोत, अशा प्रकारे आपण वापरत असतो. प्रश्न क्रमांक 16 बघा, तू तुम्ही ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. तर बघा या ठिकाणी तू तुम्ही हे काय आहे, द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. हे विधान टिंबटिंब आहे, तर तू तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे, हे विधान काय आहे, खरं आहे. कारण आपण समोरच्याशी बोलताना तू गेला होता का, तू ते काम करणार आहे का, तुम्ही केव्हा गेले होते, तुम्ही केव्हा आले, तर असं जे बोलत असतो त्याला आपण द्वितीय म्हणत असतो, कारण ते दुसऱ्या व्यक्तीशी आपण बोलत आहोत. प्रश्न क्रमांक 17 बघा, सर्वनामाचा प्रकार ओळखा. स्वतः, तर आता स्वतः हा जो प्रश आहे, तर हे सर्वनामाचा प्रकार आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर स्वतः हा प्रकार कशामध्ये येत असतो, तर तो येत असतो आत्मवाचक सर्वनाममध्ये, आत्मवाचक सर्वनामामध्ये येत असतो. प्रश्न क्रमांक 18 बघा, मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती टिंबटिंब सर्वनामे आहेत. तर लिंगानुसार बदलणारी, बघा मराठीत मूळ सर्वनामे 9 आहेत, त्यापैकी लिंगानुसार बदलणारी, आता लिंगानुसार बदलणारी किती सर्वनामे आहेत, मग तर ते आहेत 3, हे लक्षात ठेवायचं आहे. 3 कोणकोणते आहे, एक आहे तो, दुसरा आहे हा, आणि तिसरा आहे जो. तर आता हे काय झाले, पुरुषवाचक. त्या ठिकाणी तोला आपण काय म्हणू शकतो, तो म्हणू शकतो, ती म्हणू शकतो आणि ते म्हणू शकतो, म्हणजे यामध्ये तो ती ते केलं तर लिंग बदलतं, हा ही हे केलं तर लिंग बदलतं, जो जी जे केलं तर लिंग, म्हणजे लिंगानुसार बदलणारे किती आहेत, मग 3. पुढील प्रश्न आहे बघा, मी आपणहून त्यांना बोलवले, सर्वनामाचा प्रकार ओळखायचा. तर मी आपणहून म्हणजे स्वतःहून आपणहून असं जर आलं तर हे काय असतं, आत्मवाचक सर्वनाम असतं. वरतीच आपण पाहिलं स्वतः असेल, आपण असेल, आपणहून असेल, स्वतःहून असेल, तर अशा प्रकारे. पुढे प्रश्न आहे बघा, कोणी नाचत यावे सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर कोणी नाचत यावे सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे, तो कोणता आहे. आता कोणी यावे, कोण आहे, तर निश्चितच नाही या ठिकाणी सांगू शकत नाही आपण, म्हणजे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम, ऑप्शन क्रमांक 3. पुढील प्रश्न आहे बघा, खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखायचं आहे, अगदी सोपं असतं बघा. प्रश्न ज्यामध्ये विचारले जातात, ज्या शब्दांनी विचारले जातात, ते येत असतं आपलं प्रश्नार्थक सर्वनाम. आता हा आहे, याने आपण प्रश्न विचारू शकतो, तो आहे, स्वतः आहे, तर कोण, कोण जाणार आहे गावाला, कोण आहे तिकडे, अशा प्रकारे जे आहे आपण कोणने प्रश्न विचारू शकतो, म्हणून हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. पुढील प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 22, पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. हा पेरू गोड आहे, हा पेरू गोड आहे, यामध्ये काय आहे, आता सर्वनाम काय आहे, तर पेरू हे नाम आहे, गोड वगैरे आहे का आहे, गोड हे जे आहे गुणविशेष, गुणविशेष आहे बघा. तर मग सर्वनाम कोणतं येणार आहे या वाक्यामध्ये, हा ऑप्शन क्रमांक आहे, हा पेरू जो आहे हा गोड आहे, तर कोणता आहे, हा पेरू जो आहे हा गोड आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 23 बघा, तुम्ही एवढे काम कराच, अधोरेखित पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार. आता पुरुषवाचक आहे, पण कोणता आहे, प्रथम आहे, द्वितीय आहे किंवा तृतीय आहे, हे आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं आहे. तर तुम्ही एवढं काम करा, म्हणजे आपण दुसऱ्या व्यक्तीशी बोलत आहोत, तुम्ही एवढं माझं काम करा, तर ते काय होईल, मग द्वितीय होईल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24, तो मठ्ठ मुलगा आहे सर्वनामाचा प्रकार होता. तो मठ्ठ मुलगा आहे सर्वनामाचा प्रकार. सर्वनाम कोणता आहे, मयामध्ये तो, तर तो सर्वनाम आहे
यामध्ये तर याचा प्रकार कोणता येईल मग तर याचा प्रकार येईल बघा दर्शक कारण आपण समोरच्याशी बोलताना कोणाला तरी दर्शवत आहोत किंवा त्याच्याबद्दल बोलत आहे त्याला दर्शवू म्हणजे तो म्हणून एका येईल दर्शक सर्वनाम पुढील प्रश्न आहे लास्ट आपला आजचा शेवटचा प्रश्न बघा तर मुठीत काय ते सांग पाहू मुठीत काय ते सांग पाहू या ठिकाणी आहे बघा मुठीत काय तर काय आहे या ठिकाणी अधोरेखित शब्द केलेला आहे याचा आपल्याला ओळखायचा आहे बघा तर याचं काय येणार आहे मग हे काय आहे सामान्य सर्वनाम आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे तर नक्की काय आहे आपण ते सांगू शकत नाही म्हणून तर अशा प्रकारे मित्रांनो एक एक टॉपिक सुद्धा डेली कवर होणार आहे तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे क्वालिटी व्हिडिओ तुम्हाला आपले चॅनलकडून मिळत जातील मित्रांनो काही अपडेट असेल आरोग्य विभाग भरतीबद्दल ते देखील तुम्हाला मिळेल तुमच्या कुठलीही अजून सिरीज घ्यायची आहे ते देखील तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता धन्यवाद मित्रांनो.